सोन्याची नकली नाणी कमी किमतीमध्ये देण्याचे आमिष देऊन सौदा ठरविणाऱ्या आणि सौद्यानंतर ग्राहकांना मारहाण करणाऱ्या एका टोळीचा खामगाव पोलिसांनी गुरुवारी पर्दाफाश केला. 15 लाखाच्या फसवणुकीच्या प्रकरणी परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारांवर गुरुवारी पहाटे खामगाव उपविभागीय पोलीस पथकाने अंत्रज येथे कोम्बिंग ऑपरेशन राबविले. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या नेतृत्वामध्ये ही धडक कार्यवाही करण्यात आली. खामगाव तालुक्यातील अंत्रज येथे सोन्याची नकली नाणी देऊन गंडविणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती उपविभागीय पोलीस पथकाला मिळाली होती. या संघटित टोळीद्वारे राज्यातील अनेकांना आजपर्यंत गंडविण्यात आले आहे. कमी किमतीमध्ये नकली सोन्याची नाणी देण्याचा सौदा ठरवायचा, सौदा ठरल्यानंतर संबंधितांना अंतरज शिवारात बोलवायचे, ग्राहकाकडील रक्कम आणि ऐवज लुटायचा असे करीत असलेल्या टोळीने 5 मे रोजी औरंगाबाद येथील एका व्यापाऱ्याची फसवणूक केली होती. या प्रकरणी परिस्थितीजन्य पुरावे आणि माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी खामगाव उपविभागीय पोलीस अधिकार क्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, पोलीस नायक आणि पोलिसांच्या मदतीने गुरुवारी 6 मे सकाळी चिखली रोडवरील अंतरज येथे कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या धडक कार्यवाहीमध्ये टोळीतील 8 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून नगदी रोख रक्कम 26,04,450 रुपये, पिवळा धातू असलेल्या पैशाच्या आकाराच्या गिन्ण्या ज्याचे वजन 17 किलो 750 ग्राम, किंमत अंदाजे 18,000 रुपये, पांढऱ्या धातूचे दागदागिने ज्याचे वजन 2.5 किलो, अंदाजे किंमत 10 लक्ष रुपये, पिवळ्या धातू असलेल्या सोन्याच्या दागिन्याचे वजन 56 ग्राम, किंमत अंदाजे 3 लक्ष रुपये आणि एकूण 26 जुने वापरते मोबाईल ज्याची एकूण किंमत अंदाजे 70,000 रुपये, देशी बनावटीची लोखंडी मॅग्झिन असलेली 6 NM चे 2 नग पिस्टल, ज्यासोबत 9 नग राऊंड, किंमत अंदाजे 59,000 रुपये, 2 नग लोखंडी तलवार ज्याची किंमत अंदाजे 2,000 रुपये, छोट्या मोठ्या लोखंडी धारदार सुरे एकूण 10 नग अंदाजे किंमत 3,000 रुपये, 5 नग लोखंडी लाकडी टोकदार भाले ज्याची किंमत 2,000 रुपये, 1 लाकडी लोखंडी फरशीची किंमत अंदाजे 400 रुपये, 1 टॅक्समॅक्स कंपनीची सबमर्सिबल मोटर 21,000 रुपये, असा एकूण 31,79,850 रुपयाचा मुद्देमाल या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कार्यवाही बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव हेमराज सिंग राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार रफीक शेख, खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड, शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले, शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी, शेगाव ग्रामीण पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रवीण तळी, हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गौरव सराग, सुवर्ण गोसावी, योगेश धंदे, पळसपगार, कातकाळे तसेच उपविभागातील पोलीस अंमलदार पथक यांनी अथक परिश्रम घेतले. 6 मे 2021 रोजी पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथे भारतीय दंडविधानाच्या 163, 21, 395, 397, 420, 120 ब भारतीय दंडविधानामध्ये आरोपीचा शोध आणि गेलेला माल याचा शोध घेण्याकरिता पहाटे अंतरज गावामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कार्यवाहीमुळे खामगाव आणि बुलढाणा परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली असून या प्रकारच्या अनेक गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या कार्यवाहीमध्ये शहर पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, शिवाजीनगरचे निरीक्षक सुनील हुड, शेगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष ताले, गौरव सराग यांच्यासह पोलीस पथक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे अंतरज्या गावाला गुरुवारी सकाळी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अशा स्वरूपाचे 3 गुन्हे दाखल आहेत याच मोडचे आणि हा काल 4th गुन्हा दाखल झाला होता. तर या अनुषंगाने फक्त आज पहाटेला कोम्बिंग ऑपरेशन सदर वस्तीवर करण्यात आलं. सदर कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 25 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या घरजळतीमध्ये हा समोर ठेवलेला जो एवढा जे साहित्य आहे, काही धारदार शस्त्र आहेत, काही वेपन्स आहेत, काही कट्टे आहेत आणि हे काही चांदीचे दागिने, काही सोन्याच्या गिन्ण्या आहेत. म्हणजे हे सगळं यांचं जे हा जो मुद्देमाल आपल्या समोर आहे याचा वापर हे सदा हे जे गुन्हेगार आहेत ते त्यांचा गुन्हे करण्यासाठी हे वापरत होते. एक अत्यंत चांगली कारवाई या ठिकाणी
विदर्भ न्यूज करिता खामगाव येथून मोहम्मद फारूक यांचा वृत्तांत.